नमस्कार, मी मोबिन शेख। प्राईम टाईम मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज प्राईम टाईम मध्ये आपण एका गंभीर विषयाचा आढावा घेणार आहोत। गेल्या अनेक दिवसापासून शालिनी प्लस ज्या विषयाच्या सातत्याने पाठपुराव करत आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभाराचा आज आपण आढावा घेऊयात। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने रस्त्या कामामध्ये सरकारच्या आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या तिजोरीवर डाका घालत आहेत पाहूयात। तेराव्या वित्त आयोगातून नॉन प्लॅन मध्ये 30-54 या शीर्षकाखाली सन 2015-16 मध्ये अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यात आले। या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग ईजीएस यांनी 8,34,00,000 खर्च दाखविला आहे। वास्तविक या कामावर फक्त 6,13,00,000 रुपये खर्च झालाय। या कामादरम्यान निविदा किंवा अंदाजपत्रकात तरतूद नसताना देखील सूचना आणि माहिती फलकावर खर्च करण्यात आला। आम्ही अतिशय जबाबदारपणे आपणास हे सांगू इच्छितो की हा प्रकार म्हणजे सरळ सरळ सरकारच्या तिजोरीवर डाका टाकणे असाच आहे। विशेष बाब म्हणजे ज्या चेनेजवर हा खर्च दाखवण्यात आला, तिथे हा खर्च न करता तो पुढच्या चेनेजवर करण्यात आला। आणि एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तर प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर त्या चेनेजमध्ये देखील खर्च केलेल्या रकमेतून सूचना फलक किंवा माहिती फलक दिसून येत नाही। मग यावर खर्च केलेली रक्कम नेमकी कोणाच्या घशात गेली हा खरं तर आमचा प्रश्न आहे। या गंभीर प्रश्नाबाबत शालिनी प्लसने पाठपुरावा करत असताना आणखी एक बाब समोर आली आहे। शिल्लक रक्कम 1,31,00,000 नेमकी कोठे खर्च झाली याचा देखील तपशील मिळून येत नाही। ही सर्व कामे तत्कालीन कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यकाळात झाली। ही निकृष्ट आणि दर्जाहीन कामे अधीक्षक अभियंता रवींद्र केडगे आणि दक्षता गुण नियंत्रण मंडळाला आपल्या दौऱ्यात दिसली नसेल काय, हा देखील गंभीर प्रश्न आहे। ग्राफिकच्या माध्यमातून या कामावर एक नजर टाकू। राज्य महामार्ग 58 मध्ये ही कामे करण्यात आली आहे। अहमदनगर बाह्यवळण मार्ग किमी 00 ते 3300 जॉब नंबर 9, तसेच किमी 3500 ते 10600 जॉब नंबर 10 आणि पुन्हा किमी 00 ते 3300 या तीन कामावर हा खर्च करण्यात आलाय। हा खर्च 8,34,00,000 रुपये इतका दाखवण्यात आलाय, मात्र प्रत्यक्षात 6,13,00,000 यावर खर्च करण्यात आले। कोणतीही तरतूद नसताना सूचना फलकावर 90,00,000 खर्च, ते सूचना फलक अस्तित्वात पण नाही, शिल्लक रकमेची माहितीही नाही। अंदाजपत्रक आणि निविदाही पूर्ण तपशिलीनुसार केली जाते, असे असतानाही नियमबाह्य कामे कार्यकारी अभियंत्यांनी का करावे असा सवाल उपस्थित होतो। या सर्व अनागोंदीमध्ये कार्यकारी अभियंता आणि ठेकेदार यांचं काही संगनमत असावे असेही वाटते। याच कामासाठी मेरी या शासकीय संस्थेकडून गाईडलाईन संबंधित विभागानेही मागवली होती। मेरी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट। ही संस्था म्हणजे महाराष्ट्रातील रस्त्याच्या कामाला मार्गदर्शक तत्वे आणि गुणवत्तेसाठी मार्गदर्शन करते। या संस्थेच्या महामार्ग संशोधन विभागाने केलेल्या शिफारशीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर अथवा अंदाजपत्रक तयार करायला हवे होते। पाहूयात मेरीने केलेल्या शिफारशी ग्राफिकच्या माध्यमातून। डांबरखडी आणि त्याच्या मिश्रणाचा थर हा 975 मिलीमीटर एवढा असावा असा मेरी या संस्थेचा निकष आहे, मात्र या कामात हा निकष पाळला गेला नाहीये। मात्र या विभागातील कार्यकारी अभियंत्याने 450 mm जाडीचे लेअर तयार केला, म्हणजेच मेरीच्या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही। मेरीच्या शिफारशीप्रमाणे हे काम न झाल्याने रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले। अर्थात या प्रकरणात अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदाराचे संगनमत असावे किंवा एकमेकांशी संधान साधून असे काम तर केले नसावे। शासकीय निरीक्षण आणि एजीच्या निरीक्षण अहवालात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले। 24 महिन्याची ठेकेदाराची दोष देयता असताना कंत्राटदाराने ती दुरुस्त केली नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही। या कामाला आपण भ्रष्टाचार संबोधू शकत नाही का? या सर्व बाबतीत तत्कालीन कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना जबाबदार का धरण्यात आलं नाही, हे एक नवलच आहे। तत्कालीन कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांच्या
चुका अधीक्षक अभियंता पी बी भोसले यांच्या लक्षात आल्या नसाव्यात असे वाटते. विशेष म्हणजे या रस्त्यावर मुख्य अभियंता यांच्यापासून ते उच्च अभियंता यांची साईड व्हिजिट झाली असताना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही असं असू शकतं का? हाही खरा प्रश्न आहे. या विभागाच्या माहितीनुसार दोषीवर कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र अतुल चव्हाण यांना तर पदोन्नती देऊन औरंगाबाद विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बसवण्यात आलंय. मग कार्यवाही झाली कोणावर? अतुल चव्हाण यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला असताना त्यांना पदोन्नती मिळती तरी कशी? सार्वजनिक बांधकाम विभागात गैरप्रकार करूनच पदोन्नती मिळते असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. तसेच याच रस्त्यावर एसटीबीटी किमी 22140 ते 29290 मध्ये झालेल्या निकृष्ट कामावर देखभाल दुरुस्तीच्या निधीतून पुन्हा खर्च करण्यात आला. हे सर्व नियमबाह्य नाही का? पूर्वीचे काम अपूर्ण आणि निकृष्ट होते, तदनंतर वेगवेगळ्या शीर्षकाखाली ते काम कसे बसे पूर्ण करण्यात आले. याविषयी विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही याबद्दल कार्यकारी अभियंता आणि मुख्य अभियंता यांना माहिती विचारली असता मोघमपणे उत्तर देण्यात आली आहे. ती कशी तुम्हीच पहा. कार्यालयातून ही प्रत आली की आपण कोणावर कार्यवाही केली आणि ती शासनाला कळवली. कदाचित त्यांचं संगनमतही असावं. ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ठेकेदाराने काम चालू न केल्याने वाहतुकीला मोठा त्रास होत आहे. मुख्य अभियंता पगार यांच्या बोलण्यानुसार ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही केली आहे. खड्डे भरण्याचंही काम केले आहे आणि त्या कामाचे काही प्रमाणात बिलही अदे करण्यात आले. हे सर्व घडत असताना पूर्वीच्या कामाची त्यांना माहिती नसावी हे पटण्याजोगे कारण नक्कीच नाही. ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असले तरी पूर्वीचे काम जर निकृष्ट असेल तर संबंधितावर कार्यवाही करू असे पगारे सांगत. मात्र यापूर्वी कोणावर कारवाई झाली अद्याप अस्पष्टच आहे. यावर पुढील काळात काय कारवाई होते यावर शालिनी प्लस लक्ष ठेवून राहील. तुर्तास प्राईम टाइम मध्ये वेळ झाली येतेच सामन्याची.